शनि ही शिस्तप्रिय देवता, तिची पूजा देखील शिस्तबद्ध पद्धतीनेच व्हायला हवी. यासाठी काही नियम आहेत जे लक्षात ठेवायला हवे. न्याय आणि शिस्तप्रिय देवता अशी ओळख असणारे शनिदेव यांची जर एखाद्या व्यक्तीला कृपा लाभली तर ती व्यक्ती आयुष्यात सर्व प्रकारचे सुख उपभोगते आणि जी व्यक्ती त्यांच्या नाराजीला कारणीभूत ठरते ती अगदी रसा तळाला जाते असं म्हटलं जातं. यासाठी आपला आचार विचार शुद्ध असावा लागतो. त्याचबरोबर शनि उपासनेत काही चुका सुद्धा टाळाव्यात. कोणत्या आहेत त्या चुका चला जाणून घेऊया. पण त्याआधी लोकमतभक्तीला सबस्क्राईब नक्की करा. अनेक जण शनिदेवाला घाबरून त्यांची पूजा करतात, मात्र तसं करण्याचं काहीच कारण नाही. ज्याप्रमाणे आपण प्रामाणिकपणे खरेदी करत असतो तर आपल्याला दुकानातल्या CCTV ची भीती राहत नाही, त्याचप्रमाणे आपले कर्म चांगले असेल तर शनिदेवाचा कोप होईल ही भीती सुद्धा बाळगण्याचं कारण नाही. फक्त त्यांच्या उपासनेत काही गोष्टींची काळजी नक्की घ्यावी. तर पहिली गोष्ट म्हणजे शनिदेवाची पूजा करताना शनिदेवांच्या डोळ्यात कधीही पाहू नये. शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत. ज्याप्रमाणे सूर्याकडे आपण फार काळ पाहिल्यास डोळ्यासमोर अंधारी येते, त्याचप्रमाणे शनिदेवाच्या डोळ्यातील प्रखर ऊर्जा आपल्याला मानवणार नाही. म्हणून शनिदेवाची पूजा करताना पूजेच्या वेळी डोळे बंद करावे किंवा त्यांच्या पायाकडे पाहून पूजा करावी असं सांगण्यात येतं. एकार्थी शनिदेवासमोर नम्र व्हावं असं शास्त्रकार सुचवतात. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे कधीही शनिदेवांना पाठ दाखवू नये. देवदर्शन घेताना सामान्यपणे आपण हा नियम पाळतोच, तो म्हणजे देवाला पाठ न दाखवण्याचा. शनि मंदिरात गेल्यावरही हा नियम लक्षात घेऊन दर्शन झाल्यावर मंदिराबाहेर पडताना देवाला कधीही पाठ दाखवू नये, तर देवदर्शन घेत बाहेर पडावं असं सांगण्यात येतं. पाठ दाखवणे या संज्ञेचा मराठीत अर्थ पाठिंबा काढून घेणे, मदत न करणे, दुर्लक्ष करणे असा होतो. म्हणून देवाचे दर्शन घेऊन निघताना आपण देवाला पाठ दाखवणे, जेणेकरून आपण हाक मारल्यावर तोही आपल्याला पाठ दाखवणार नाही. त्यानंतर लोखंडी भांड्यातून कधीही तेल अर्पण करावं. शनिवारी शनिदेवाच्या मूर्तीला मोहरीचं तेल अर्पण केलं जातं. मोहरीचे तेल शनिदेवाला खूप प्रिय आहे. त्याचप्रमाणे लोखंड हा शनिदेवाचा आवडता धातू असल्याचं सांगितलं जातं. आणि लोखंडी भांड्यातून जर तुम्ही मोहरीचं तेल अर्पण केलं तर ते शनिदेवाला अधिक प्रिय ठरतं आणि त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर लाभते असं सांगण्यात येतं. त्यानंतर पश्चिम दिशेला राहून पूजा करावी. शनिदेवाची पूजा करताना दिशा लक्षात ठेवणं अति आवश्यक आहे. तसे काही जण पूर्वेकडे तोंड करून पूजा करतात, मात्र शनिदेव हा पश्चिमेचा स्वामी असल्याचं मानलं जातं. त्यामुळे शनिदेवाची पूजा करताना कधीही पश्चिमेकडे तोंड करून पूजा करावी असं सांगितलं जातं. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.